नमस्कार, मी पवन कुमार आपला सगळ्यांचं स्वागत करतो आपलं आवडतं चॅनल एनर्जी लोडिंगमध्ये। मित्रांनो, प्रत्येक मनुष्य या सृष्टीमध्ये युनिक असतो। प्रत्येक मनुष्यात एक क्वालिटी असते जी इतरांपेक्षा त्याला वेगळं ठरवत असते। प्रत्येक मनुष्य या सृष्टीमध्ये हुशार असतो आणि ही हुशारी परीक्षेतील मार्कांवर ठरत नसते। तुम्हाला असं वाटेल की पवन हे असं काय बोलतोय, समजून घ्यायचं आहे। चला तर मग बघू ही स्टोरी। मित्रांनो, एक मोठी टूथपेस्टची कंपनी असते आणि त्या टूथपेस्टच्या कंपनीचा सेल तिला वाढवायचा असतो। ऑलरेडी त्यांचे खूप कस्टमर्स असतात, पण त्यांना सेल अजून वाढवायचा असतो। त्यांचे कॉम्पिटिटर्ससुद्धा चांगल्या प्रमाणात सेल वाढवत असतात। सो एकदा ते कंपनीचे ओनर त्यांची एक मीटिंग घेतात। मीटिंग रूममध्ये त्या कंपनीत असणारे इंजिनियर्स, प्रोडक्शन मॅनेजर्स, फॉर्म्युलेशन टीम, मार्केटिंग टीम सगळे बसतात आणि आपला सेल कशा पद्धतीने वाढवू शकतो यावर चर्चा करण्यास सुरुवात करतात। अर्धा तास होतो, एक तास होतो, पण प्रॉपर सोल्युशन त्या प्रॉब्लेमवर सापडत नसतं। कंपनीच्या मालकांना हवं ते आन्सर मिळत नसतं आणि सेल कसा वाढवावा हा प्रश्न अजून सॉल्व होत नसतो। त्या कंपनीत एक पर्सन असतो, तो सगळ्यांना चहा वाटपायचं काम करत असतो। टी ब्रेक होतो आणि हा पर्सन त्या रूममध्ये एंटर करतो। डिस्कशन चालू असतं, त्याला प्रॉब्लेम समजतो की हे कोणत्या प्रॉब्लेमवर डिस्कस करताय। त्याचं जास्त शिक्षण झालं नसतं, कदाचित तो त्यांच्यापेक्षा कमी शिकलेला असतो, पण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं सोल्युशन असतं। तो साहेबांना विनंती करतो, साहेब मी या प्रॉब्लेमवर सोल्युशन सांगू शकतो का? साहेब म्हणतात, तू सोल्युशन सांगणार? तो म्हणतो, हो। ते त्याला परवानगी देतात, सांग काय सोल्युशन सांगतो, या सगळ्यांसमोर सांग। आणि तो सोल्युशन सांगतो ते खूप ऐकण्यासारखं असतं। तो एकच वाक्य सांगतो की साहेब, जर आपण आपल्या टूथपेस्टचा एंट्रान्सचा डायमीटर वाढवला तर आपला सेल वाढू शकतो, कारण लोक टूथपेस्ट जास्त प्रमाणात यूज करतील। ऑलरेडी त्या टूथपेस्टचा डायमीटर छोटा असतो, त्याच्यातून कमी प्रमाणात टूथपेस्ट बाहेर पडत असतं। सपोज डायमीटर वाढवला तर टूथपेस्ट जास्त प्रमाणात बाहेर पडेल। आणि मित्रांनो, या कठीण प्रॉब्लेमवर त्यांना सोल्युशन सापडतं, जे सोल्युशन इंजिनियर्स, फॉर्म्युलेशन टीम्सला, शिकलेल्या लोकांना सापडत नव्हतं, त्या एका कमी शिकलेल्या माणसाने एका क्षणात ते सोल्युशन सांगितलं। तर मित्रांनो, यावरूनच मी सांगत होतो की तुमची हुशारी, तुमची बुद्धिमत्ता ही तुमच्या डिग्रीवर डिसाईड होत नाही, तुमच्या शिक्षणावर डिसाईड होत नाही, ती डिसाईड होते तुम्ही त्या प्रॉब्लेमला, त्या सोल्युशनला, त्या परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळतात। नुकताच 12वीचा रिझल्ट लागला आहे, 10वीचा रिझल्ट लागणार आहे, CBSE पॅटर्नचा रिझल्ट लागला आहे। तो जे विद्यार्थी या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, त्या सगळ्यांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या सगळ्यांकडून ऑल द बेस्ट। नक्कीच तुम्ही अशीच प्रगती पुढेही कराल, आमचा विश्वास आहे तुमच्यावर। पण मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली ज्या मुलांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत, त्या स्टुडंट्सला अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले तर नाहीच, पण ते काही कारणास्तव फेल झालेत, त्या सगळ्यांनाही खचून जाण्याची वेळ नाही तर वेळ आहे पुन्हा उभं राहण्याची, पुन्हा जिद्दीने उभं राहण्याची। मित्रांनो, जो तुमचा फेल्युअर आहे हा तुमचा पास्ट आहे, फ्युचर तुमच्या समोर आहे। पास्टचा विचार करून तुम्ही तुमचा फ्युचर, तुमचा प्रेझेंट खराब करू शकत नाही। पास्टमध्ये तुम्हाला त्या कृती करायच्या होत्या, त्या तुमच्याकडून काही करण्यात चुका झाल्या, कदाचित तुमच्या अभ्यासाची मेथड चुकली असेल, कदाचित काही प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला फेल्युअरचा सामना करावा लागत असेल, पण हे फेल्युअर आयुष्यभराचं फेल्युअर नाही आहे। तुमच्याकडे संपूर्ण आयुष्य आहे, तुमचं फ्युचर तुमच्या समोर आहे। मित्रांनो, ज्या झालेल्या चुका आहेत त्या तुम्हाला सुधरवायच्या आहे आणि पुन्हा एकदा ताकदीने उभं राहून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, यू आर नॉट फेल्युअर, यू विल बी द सक्सेसफुल पर्सन, आणि तुम्ही करू शकाल। मित्रांनो, खूप लोकांना वाटतं की मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, आता मी पुढे काही करू शकत नाही। 10वीला कमी मार्क्स मिळाले, 12वीला कमी मार्क्स मिळाले, माझं आयुष्य संपलं, माझं जीवन संपलं। पण अजून एकदा सांगतो, तुमच्या परीक्षेच्या मार्कांवर तुमचं आयुष्य ठरत नसतं, ते ठरत असतं तुमच्या हिमतीवर, तुमच्या जिद्दीवर, तुमच्या बळावर, तुमच्या आत्मविश्वासावर आणि जो तुमच्यात आहे, फक्त तुम्हाला त्याला जागृत करायचं।
मित्रांनो, खूप लांबचं उदाहरण घेत नाही, एकदम जवळचं उदाहरण घेतो. आणि सपोज तुम्हाला या उदाहरणाला व्हेरीफाय करायचं असेल तर ज्या व्यक्तीचं मी उदाहरण देणार आहे त्या व्यक्तीची फेसबुक लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. फेसबुक लिंकवर जाऊन त्या पर्सनला विचारू शकतात, बाबा रे उदाहरण खरं आहे की खोटं आहे. मित्रांनो, माझा जवळचा मित्र ज्याला 10वीला फक्त 42% मिळाले होते, पण तो हिम्मत खचला नाही, तो हारला नाही, त्याने त्याचं गोल सेट केलं होतं. ज्या पर्सनला, ज्या व्यक्तीला फक्त 42% पडत आहे, तो कधी सायन्स घेण्याचा विचार करू शकतो का? नाही. पण त्या पर्सनने तो, त्या मित्राने तो विचार केला, त्याने सायन्स घेतलं, 11वी 12वी सायन्स कम्प्लीट करून BSc ऍग्रीला प्रवेश केला. त्याचं गोल ठरलं होतं, त्याची मेहनत, त्याची जिद्द त्याच्या सोबत होती, आणि त्याच्या मेहनत आणि त्याच्या जिद्दीच्या जोरावर तो स्पर्धा परीक्षा पास झाला आणि आज तो असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, हीच ती मोटिवेशनल स्टोरी की ज्या पर्सनला फक्त 42% मिळाले होते, तो न हरता ताकदीने उभा राहून आज असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. जर तो मुलगा करू शकतो मित्रांनो, तर आपण का नाही करू शकत? जर त्या मुलाने हिंमत खचली नाही मित्रांनो, तर तुम्ही का खचायची? मित्रांनो, असेच आपल्या आजूबाजूला इतके उदाहरणं भेटतात की ते फक्त मार्कांच्या जोरावर पुढे नाही गेलेत, ते त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या जिद्दीवर, त्यांच्या आत्मविश्वासावर, त्यांना त्यांच्या बुद्धीवर विश्वास होता, त्या जोरावर ते पुढे गेलेत. आणि मला खात्री की तुम्ही सुद्धा ते करू शकता. फक्त तुम्हाला तुमचा पास्ट, जो तुमचा फेल्युअर आहे, तो तुम्हाला विसरायचा आहे आणि अधिक कार्यक्षमतेने उभं राहून फ्युचरचा विचार करायचा आहे. मित्रांनो, ज्या तुमच्या पास्टमध्ये चुका झाल्या आहेत त्या कशा पद्धतीने तुम्ही सुधारू शकतात त्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. माणूस डे बाय डे बदलत असतो, प्रत्येक मिनिटाला चेंज होत असतो, प्रत्येक मिनिटाला माणसामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होत असते जर त्याने त्याचा स्वीकार केला तर. इव्हन तुम्ही झाडाचं उदाहरण जरी बघाल तरी झाडाची वाढ आपल्याला लगेच वाढताना दिसत नाही, पण त्याची मुळं त्याच्या जमिनीत खोलवर जात असतात, जमिनीत त्यांची ते जड मजबूत करत असतात, जमिनीत ते त्यांचे क्षार शोषून झाडाला उंच कसं करता येईल याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला जर वनस्पती जर इम्प्रूव्हमेंट करू शकेल तर आपण त्या मनुष्य आहे, आपण का नाही करू शकत? आपण करू शकतो मित्रांनो, आणि हेच आपल्याला करायचं आहे. आयुष्यात तुम्ही कोणत्या वळणावर जिंकू शकतात हे तुम्हाला पण माहीत नाही, पण त्यासाठी लागणार आहे तुमची जिद्द, तुमचं सातत्य, तुमचा आत्मविश्वास, तो प्रबळ असायला पाहिजे. आजूबाजूचे लोक काय म्हणतात त्याचा विचार करू नका प्लीज. लोक आज तुम्हाला हसत असतील, पण ज्या दिवशी तुम्हाला आयुष्यात यश मिळेल, ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल, तेव्हा हेच लोक म्हणतील यार तू तर 10वीला फेल झाला होता, 10वीला 12वीला फेल झाला होता, पण तू हे अचीव करून दाखवलंस. तुमचे उदाहरण ते दुसऱ्या लोकांना देतील मित्रांनो, तेच उदाहरण तुम्हाला बनवून दाखवायचं. सर्व पालकांना मी नम्र विनंती करतो, आज तुमचा मुलगा फेल झाला असेल, आज तुमच्या मुलाला कमी मार्क्स मिळाले असतील, प्लीज त्याला वाळीत टाकू नका, प्लीज त्याला बोलू नका. प्लीज, मी समजू शकतो की ही वास्तविकता आहे आणि साहजिकच तुम्हाला राग येऊ शकतो. एक वर्षाची मेहनत, एक वर्षाचा पैसा तुम्ही त्याच्यावर जो लावलेला होता, जे कष्ट घेतले होते, खरंच एक वर्षाची किंमत मोठी असते, पण काही चुकांमुळे त्याला हे अपयश सहन करावं लागते. पण तुम्ही त्याचे पालक आहात आणि हाच तो वेळ आहे की तुमच्या सात्वनाची, तुमच्या शब्दाची, तुमच्या आधाराची त्याला आज गरज आहे. सोसायटीतले लोक, आजूबाजूतले लोक काय म्हणतील याचा विचार प्लीज करू नका. हे लोक म्हणजे तुमची फॅमिली नाही आहे, तुमची फॅमिली आहे तुमचा मुलगा, तुमचं कुटुंब. आज जर तुम्ही त्याला आधार दिला तर हाच मुलगा आत्मविश्वासाच्या जोरावर नक्कीच यशस्वी होऊ शकतो. एक दोन दिवस तुमचा राग साहजिक आहे, पण एक दोन दिवसानंतर प्लीज त्याला अपयशाचा शिक्का मारू नका. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याची आवड ओळखा, त्याच्याशी संवाद साधा, त्याची आवड ओळखून त्याला योग्य ते गायडन्स करा आणि त्याला सपोर्ट करा. मला खात्री की तुम्ही त्याला नक्कीच सपोर्ट कराल आणि या सपोर्टच्या आधारावर तुम्ही त्याला एक आत्मबळ द्याल. मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या कार्यावर फोकस करायचा आहे. पास्टमध्ये ज्या चुका झाल्या त्याच्यावर अंमलबजावणी करायची आहे. एक योग्य आराखडा तयार करायचा आहे आणि सक्सेस कसं मिळवता येईल तोच विचार तुमच्या डोक्यात ठेवायचा आहे. परत एकदा सांगतो की 10वी आणि 12वीच्या मार्कावर सक्सेस अवलंबून नसतं.
मित्रांनो, आशा बाळगतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सो प्लीज तुमच्या मित्रांना, तुमच्या रिलेटिव्हजला ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करायला कचकू नका, कमेंट द्यायला कचकू नका. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच खूप छान आणि मोटिवेशनल व्हिडिओ या पुढेही तुम्हाला या एनर्जी लोडिंग चॅनलवर भेटणार आहेत. या पुढे मी 10वी आणि 12वीनंतर करिअरच्या वाटा कोणत्या, करिअर कोणत्या पद्धतीने आपण निवडू शकतो, त्यासाठी काय ट्रिक्स वापरायला पाहिजे, त्या विषयावर बोलणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ आवर्जून बघा, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल.